निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेकअप महाराष्ट्र काँग्रेस युवक काँग्रेसचा हा एक अतिशय वेगळा उपक्रम आहे युवकांना थेट सहभाग त्यांचा वाढवायचा आणि त्यांना मुख्यमंत्र्यांबरोबर एक दिवस काम करायची संधी द्यायची देशातला पहिला उपक्रम महाराष्ट्रात राबवला जातो आहे आणि एकूणच विधानसभा निवडणुका आणि युवक काँग्रेसचं काम याबद्दल आपल्याशी ब आपल्याबरोबर बोलायला आहेत सत्यजित तांबे युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित जी स्वागत आहे आपल्या या एम केन न्यूजमध्ये काय हा उपक्रम आहे म्हणजे थेट युवकांना मुख्यमंत्र्यांबरोबर काम करायची संधी मिळते देशातला पहिलाच उपक्रम आहे हा म्हणजे तो एक भाग आहे त्या सगळ्या उपक्रमामधला मुद्दा असा होता की ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं केले वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले आणि तरीही आम्हाला पाहिजे तसं यश मिळालं नाही लोकसभेमध्ये आणि ज्यावेळेस मग आम्ही ह्याचं आत्मचिंतन करत होतो त्यावेळेस आमच्या एक गोष्ट लक्षात आली की आपण हा जो सोळा ते पंचवीस वयोगटातला जो नवमतदार ज्याला आपण म्हणतो किंवा जो तरुण आहे त्याच्याशी कुठंतरी कनेक्ट केला करणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग तो करायचा तर कसं करायचा मग त्याच्यावर आमच्या बऱ्याच चर्चा झाल्या त्यातून एक संकल्पना आली का आपण युवकांचा असा एक स्वतंत्र जाहीरनामा घेऊन आला पाहिजे राजकीय पक्ष निवडणुकांमध्ये जाहीरनामे आणत असतात मात्र युवकांचा असा स्वतंत्र जाहीरनामा पाहिजे ज्याच्यात जा फक्त युवकांच्याच मुद्द्यांशी चर्चा असली पाहिजे तो एक करायचं ठरवलं मग त्याचा कॅम्पेन आम्ही करायचं ठरवलं आणि त्याला नाव आम्ही दिलं वेकअप महाराष्ट्र उद्यासाठी आत्ता आता त्या कॅम्पेनमध्ये आम्ही अनेक कार्यक्रम घेतले मग त्याच्यामध्ये शाहीर कॉम्पिटिशन घेतल्या काव्य संमेलनं घेतले टिकटॉकची कॉम्पिटिशन आमची खूप गाजली त्याच्यामध्ये जो जो दोन कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज आम्हाला मिळाले आणि त्याच्याचाच एक भाग म्हणून मै बी नायक नावाचा एक दिवसाचा मुख्यमंत्री एक योजना आली सिनेमा नायक सिनेमावरून सायक नायक, नायक सिनेमावरून प्रेरित होऊनच ते होतं की जर तुम्हाला एक दिवसाचं मुख्यमंत्री केलं तर तुम्ही काय निर्णय घ्याल ह्याचं त्या मुलांनी प्रेझेंटेशन द्यायचं एक तर पॉवर पॉईंट द्यायचं किंवा भाषणाच्या माध्यमातून द्यायचं त्याच्यातून जवळजवळ एक हजारपेक्षा जास्त मुला मुलींनी भाग घेतला कसा अनुभव होता म्हणजे या विद्यार्थ्यांचा अनुभव किंवा थेट मुख्यमंत्र्यांबरोबर काम करायचं किंवा आपल्या कन्सेप्ट त्या मुख्यमंत्र्यां थ्रू राबवून घ्यायच्या किंवा त्यांना कन्व्हिन्स करायच्या कसा अनुभव वाटला या मुलांना त्यांच्याशी काही चर्चा झाली तुमची नाही मुलांचं तर मला सातत्याने म्हणजे जे बारा मुलं आहेत ते ते अक्षरशः म्हणजे ते, ते कोणत्या शब्दात त्यां त्यांना असं वाटतं की कोणत्या शब्दात आपण आभार मानावे कारण अशी ती ऑपॉर्च्युनिटी त्यांना होती की ज्यांनी कधी आयुष्यामध्ये ही संधी त्यांना कदाचित प्राप्त झाली नसती फक्त त्यांच्या वक्तृत्वाच्या किंवा कल्पनांच्या जीवावर ते इथपर्यंत पोहोचले होते आणि ही स्पर्धा सगळ्या म्हणजे ही ओपन होती ही काय फक्त काँग्रेसच्याच युवकांसाठी नव्हती तर इट वॉज ओपन फॉर ऑल त्याच्यामुळे वेगवेगळ्या विचारधारेचे लोक आमच्यामध्ये आले सत्यजित मला एक सांगा की युवक काँग्रेस आणि एन एस व्या यांची प्रतिमा ही तुलनेत यापूर्वी अतिशय खराब होती विशेषतः नागपूर रेल्वे स्टेशनवर जो गोंधळ घातला गेला होता एन एस यू आयच्या स्टुडंट्सकडनं पण मला वाटतं मार्चमध्ये तुम्ही पदभार स्वीकारला सप्टेंबर एक वर्ष झालं तर ज्या पद्धतीने त्याच्यानंतर युवक काँग्रेसला तुम्ही ॲक्टिवेट केलं आणि तरुणांना जोडून एवढ्या मोठ्या संख्येने हे केलं आहे का ही प्रतिमा बदलण्याकरता कुठल्या पद्धतीचे विशेष प्रयत्न तुम्हाला करावे लागतात कसं असतं की एखाद्या वर्तमानपत्रात किंवा वृत्तवाहिनीमध्ये एखादा प्रतिनिधी असतो तो साधा वार्ताहर असतो खाली मग तो हळूहळू हळू वरवर जात असतो तेव्हा त्याला प्रत्येक टप्प्यावरचे प्रश्न समस्या अडचणी कळत असतात तसं माझं एकोणावीस वर्षांचा संघर्ष झालेला आहे मी दोन हजार साली पहिल्यांदा एन एस वी आयचं प्रदेशचं सरचिटणीस म्हणून माझी निवड झाली म्हणजे दोन हजार सालापासून ते मला अध्यक्ष व्हायला दोन हजार अठरा साल लागलं म्हणजे एवढ्या अठरा वर्षामध्ये मी जे कल्पना मनात केल्या होत्या आता जर एखाद्या उपसंपादकाला सांगितलं की तू उद्यापासून संपादक आहे तर त्याच्या मनात काय कल्पना असतात की वर्तमानपत्र कसं चाललं पाहिजे काय तर त्या ती मला असं वाटतं की ती एक फार मोठी एक वैचारिक ऑपॉर्च्युनिटी असते जी मी इतक्या वर्षांची माझी होती तिचा मी सगळा अनुभव इथं वापरण्याचा प्रयत्न केला कारण ही जी संघटना युवक काँग्रेस हिचा इतिहास अत्यंत उज्ज्वल आहे अत्यंत मोठे मोठे लोक म्हणजे शरद पवारांपासून सगळेजणं या युवक काँग्रेसच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि मग अशा इतिहासाच्या पार्श्वभूमीवर आपण जर तिथं त्या त्यांचा वारसा पुढं चालवणार असू मला एक असा प्रश्न पडतो की ज्या वेळेला तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या अभिनव कल्पना राबवतात युवकांशी कनेक्ट होण्याकरता अथक परिश्रम करतात पण एवढे परिश्रम करूनही ज्या वेळेला आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही असं कुठेतरी दिसतं त्यावेळेला काय भावना असतात कुठे फ्रस्ट्रेशन येतं नाही फ्रस्ट्रेशन तर निश्चित येतं कारण शेवटी आपण एवढं कष्ट करतो नवीन नवीन कल्पना आणतो मुलांसाठी भांडतो संघर्ष करतो आंदोलनं करतो परंतु मी पण स्वतः तरुण असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात मला त्या त्या एज ग्रुपचं माइंडसेट समजत असल्यामुळे पिढीची भाषा माहिती हां तर माझं असं मत आहे की Uh, युवकांना थोडंसं आज सोशल मीडिया असेल किंवा मीडियाच्या माध्यमातून जे बंबार्डिंग त्यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहे त्याचा थोडा इम्पॅक्ट असतो थो की त्याच्यामुळे थोडंसं त्यांचं ब्रेनवॉश झालेलं आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही त्याच्यातून बाहेर पडायला त्यांना कदाचित थोडासा वेळ लागतो मात्र ते एकदा जर त्याच्यातून बाहेर पडले तर ते, ते, ते पुन्हा त्या मार्गाला जाणार नाही याची मात्र मग ज्यावेळेला असं फ्रस्ट्रेशन येतं त्यावेळेला इन्स्पिरेशन करता किंवा पुन्हा एकदा रिफ्रेश होऊन कामाला लागण्याकरता काय करतं म्हणजे <laughs> मी गमतीने सांगत असतो आमच्या युवक कार्यकर्त्यांना की आपण दोन जणांचे प्रशिक्षणामध्ये दोन लोकं बोलवले पाहिजे एक तर यू पी बिहार मध्य प्रदेश सारख्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं काम करणारे जे कार्यकर्ते आहेत जे गेले पंधरा पंधरा वीस वीस वर्ष सत्तेमध्ये नाही तरी चिकाटीने एक विचार घेऊन त्या ठिकाणी लढत आहेत आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातले भाजपमधले मग विनोद तावडे वगैरे असतील किंवा असे जे लोक आहेत की, की जेही पंधरा पंधरा वीस वीस वर्ष विरोधामध्ये राहून संघर्ष करत त्या ठिकाणी ते वैचारिक घ्यायचे एक आशा ठेवून की येईल आपला पण दिवस येईल ही आशा ठेवून ते वाटतं त्यांचाच आदर्श मानायचं आणि काम करत राहायचं मला सांगा लोकसभा निवडणुकीकरता तुम्ही प्रयत्न केले दुर्दैवाने पाहिजे तसं यश आलं नाही त्याच्यातून तुम्ही निश्चित काहीतरी धडा घेतला असेल कुठे चुकलं काय नाही विधानसभेकरता तर तुम्ही साठ जागांची काहीतरी मागणी केलेली आहे साठ जागा खरंच तुम्हाला मिळतील किंवा नेमक्या किती जागा तुम्हाला हव्यात आणि कशा तुम्ही त्या लढवणार आहात त्याच्याकरता रणनीती काय तुमची आणि दोन गोष्टी होत्या एक तर साठ जागा आम्ही युवक काँग्रेससाठी मागितल्या त्यातल्या काही जागा ह्या मित्रपक्षांना देण्याची वेळ येणार आहे त्याच्यामुळं साठच मिळतील अशी काही खात्री नाही पण जेवढ्या मिळतील त्या ताकदीने लढून जिंकायच्या हा एक पहिला मुद्दा आहे त्याचबरोबर सुपर सिक्स्टी नावाचा एक कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे मागच्या तीन महिन्यापासून अशा साठ जागा की ज्या दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आम्ही काँग्रेस पक्ष थोड्या मताच्या फरकाने पडतो जसं उदाहरणार्थ पुरंदर आहे उदाहरणार्थ शहाद्याची जागा आम्ही पाचशे मताने यावेळेस पडलो जालन्याची जागा आहे करवीरची जागा आहे तेच ना तेच एकशे दहा मताने तेच सांगतो आहे तर अशा ज्या जागा आहेत जिथे बूथ मॅनेजमेंट जर केलं तर निश्चित या जागा काँग्रेसच्या पदरात येऊ शकतात तर अशा साठ जागा निवडून त्याच्यावर आमचं काम मागच्या तीन महिन्यापासून सुरू आहे बूथ मॅनेजमेंटचं आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी सगळी रणनीती आहे त्याच्यातून आम्हाला अपेक्षित यश मिळेल असं मला वाटतं तीनशे सत्तर देशप्रेम नंतर अजित पवारांचा राजीनामा किंवा या गेल्या काही दिवसात ज्या काय या घटना घडल्या याचा कितपत परिणाम हा विधानसभा निवडणुकीवर पडेल आज जे कळीचे मुद्दे आहेत ते आमच्या युवकाच्या बेरोजगाराचे रोजगाराचे मुद्दे आहेत आज इंडस्ट्रीलायझेशन किती होत चालले आहे अकरा दिवस टाटा मोटर्स पिंपरी चिंचवडमध्ये बंद होती औरंगाबादमधले एम आय डी सीची काय अडचण आहे नाशिकच्या मायको या ठिकाणी बंद पडण्याच्या मार्गावर आहे तर ह्या जे हे जे कळीचे मुद्दे आहेत त्याचा परिणाम असा झाला आहे की इंजिनिअरिंग कॉलेजच्या पन्नास टक्के जागा रिक्त राहायला लागलेल्या आहेत त्याचा परिणाम असा झाला आहे की आता जीवनमान जे मुलांचं आहे ते खालावत चाललं आहे तरुणांच्या आत्महत्या व्हायला लागल्या आहेत मला असं वाटतं की हे कळीचे मुद्दे आहेत हे बाकीच्या भावनिक मुद्द्यांवर ही निवडणूक होऊ नये असं माझं ज्या पद्धतीने तुम्ही निवडणुकीला सामोरे जातात पूर्ण तयारी हे करतात वट सत्यजित तांबेत या निवडणुकीतून काय अपेक्षित करतात निकालाबाबत नाही मला पूर्ण खात्री आहे की ज्या पद्धतीने अंडर करंट आहे या सरकारच्या विरुद्ध आणि वातावरण ज्या पद्धतीने बदलतं आहे तर निश्चितच येणाऱ्या ह्याच्यामध्ये आम्ही सत्तर ते पंच्याहत्तर जागांच्या बरोबर काँग्रेस पक्ष पोहोचेल आणि तेवढ्याच जागा कदाचित राष्ट्रवादीही मिळवेल आणि आमचं सरकार या ठिकाणी येईल ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात तुम्ही एकीकडे युवकांमध्ये काम करतात पण त्याचबरोबर पक्षनेतृत्वालासुद्धा कांदपिजक्या द्यायला कमी केलं नाही विशेषतः उर्मिला मातोंडकरांच्या राजीनाम्यानंतर तुम्ही थेट हे केलं याचा तुमच्या करिअरवर कुठे काही विपरीत परिणाम होईल असं वाटतं मला असं वाटतं की राजकीय नेत्यांनी वैचारिक बैठक आपली मजबूत ठेवली पाहिजे आणि तिच्यावर आपण काम केलं पाहिजे मी भाऊसाहेब थोरातांचं नातू आहे मी जे पटेल तेच बोलणार आहे आणि चुकीच्या गोष्टी मी सहन करत नाही आणि ज्या मला असं वाटतं की आपण पण आज काय झालं आहे की चूक अशी व्हायला लागलेली आहे की लोक म्हणजे राजकीय नेते हे लोकांना आवडेल तसंच बोलतात आणि त्याच्या कोणी बोलायला तयार कोणी बोलायला तयार नाही आणि ओपट मेला हे सांगायला कोणी तयार होत हा म्हणजे आता जसं मध्यंतरी एका पत्रकाराचं जे पवारसाहेबांचा इंटरव्ह्यू घेतात जो झाला होता त्यावेळेस मी त्याची बाजू घेतली किंवा हे मला असं वाटतं की भूमिका ही स्पष्ट असली पाहिजे त्या भूमिकेचे काय परिणाम होतात तो नंतरचा मुद्दा आहे परंतु आपल्या वैचारिक विचारसरणीची तडजोड करणं मला असं वाटतं योग्य नाही ओके okay. हे होते सत्यजित तांबे वैचारिक भूमिकेशी तडजोड करायची नाही भाऊसाहेब थोरातांचा वारसा पुढे चालवायचा वेळ पडेल तिथे स्पष्ट आणि कटू बोलायलासुद्धा मागे पुढे पाहायचं नाही परंतु त्याचबरोबर जे काम आपण करतो त्याच्याकरता आपलं शंभर टक्के द्यायचं हे त्यांनी नुसतं सांगितलं नाही तर आपल्या कृतीमधनं दाखवून दिलं आहे